नमस्कार, मी सुवर्णा दिव्या आगरच्या एक नवीन सिरीजमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पुणे ते दिव्या आगर ह्या सिरीजमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलला मी आत्तापर्यंत 3 ते 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिलेले नसतील तर नक्की बघा, आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आत्ता आलेले लेटेस्ट व्हिडिओ सर्वात पहिला पाहता येतील. आणि आजचा लेटेस्ट व्हिडिओ आहे तो म्हणजे भरडखोल फिश मार्केटचा. दिव्या आगरपासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावरतीच आहे हे फिश मार्केट. आणि प्रत्येक व्हिडिओप्रमाणे ह्या व्हिडिओचे डिटेल्ससुद्धा आणि मॅपसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. इथे जरी आपल्याला सांगितलं की 4-व्हीलर आतमध्ये जाऊ शकते, पार्किंग आहे, तर ते अगदी बरोबर आहे, कारण की ही सकाळची वेळ आहे म्हणजे साधारण 8 ची, म्हणजे इथे पार्किंग आपल्याला मिळतं. पण 2 तासानंतर इथे भयंकर गर्दी होते. जाण्याची आणि येण्याची ही एवढीच जागा असल्या कारणाने इथे रस्ता जाम होतो आणि आपली गाडी निघत नाही. म्हणून एक उत्तम सजेशन म्हणजे इथे गाडी पार्क करू नये, गाडी रस्त्याच्या एका साईडला पार्क करावी. हे फक्त 4-व्हीलरसाठी आहे, बरं का? ही झाली एक टीप. अजून बऱ्याच टीप या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत, म्हणून व्हिडिओ माझा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला तिकडची संपूर्ण माहिती देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत असते. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. इतकंच करा हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही करणारच आहात. चला बरोबर निघूया. आता बोटी आल्या असतील आणि त्यासोबत ताजे ताजे मासेसुद्धा. आदल्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री ह्या बोटी मासे आणण्यासाठी जातात आणि सकाळी साधारण 8 ते 9:30 या दरम्यानमध्ये ह्या किनाऱ्यावर आलेल्या असतात. इथे येण्याची आपली वेळ ही 8:30 ते 9 हीच असायला हवी, कारण की 9:30 वाजता परफेक्ट इथे लिलाव सुरू होतो. लिलावमध्ये आपल्याला मासे स्वस्त मिळतात असं प्रत्येकाला वाटतं. पाहूया लिलाव म्हणजे नेमकं काय ते. इथे सगळीकडे माशांची बोली सुरू आहे. तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता, किंवा इथे बऱ्याच मावशी बसलेल्या असतात त्यांच्याकडे तुम्ही घेऊ शकता.
बोटीतून आलेला प्रत्येक मासा इथे ठेवला जातो आणि त्याचा लिलाव केला जातो. लिलाव म्हणजे ते मासे जितके आहेत तितके एकत्र करणे आणि हळूहळू त्याचे रेट वाढवत जाणे. तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्या रेटला तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज इथे बरेच मावशी अशा पाट्या लावून बसलेले आहेत ज्यांच्याकडे पॉपलेट, सुरमई, कोळंबीच्या थाळी त्या बार्गेनिंग करून देतात. साधारण इतके 3-7 पीस येत आहेत. आणि सुरमई कशी आहे? या सुरमईचे 2500. बोला, कमी होतील काही? सुरमई इतकी अख्खी 3 साईज आपल्याला दिसत आहे 2500 आणि हे बार्गेनिंग तुम्ही करू शकता. तुम्हाला हवे तेवढे तुम्ही क्वांटिटीमध्ये घेऊ शकता. मी आत्ताच खरेदी केलेली आहे. मी त्यांची बोनी चालू होती तेव्हा काही लिलावात ते मी घेतलेलं नाही. मी अशा मावशांकडून घेतलेलं आहे कारण की खाणारे तर आम्ही दोघेच आहोत. इतकं काही खाल्लं जात नाही इथे. खरंच तुम्हाला स्वस्त बार्गेनिंगमध्ये सगळं मिळतं. तुम्ही हे जर दिव्यागरमध्ये गेलात तर तुम्हाला हॉटेल्समध्ये हे फ्रायसुद्धा करून देतात, त्याचा रस्सा बनवून देतात, सोबत चपाती आणि भातसुद्धा मिळतो. मी आत्ता एवढा सगळा बाजार म्हणजे त्याच्यामध्ये आहेत बांगडे, ही आहे छोटी सुरमई आणि साधारण 10 पीस मी पॉपलेटचे 900 रुपयाचा बाजार घेतलेला आहे. आणि साधारण 1 किलो माशांना मी ह्या मावशींना 50 रुपये कटिंग चार्जेस दिले होते. मासे घेतल्यानंतर ते कसे घेऊन जायचे प्रश्न असेल तर हे बघा, असे थर्माकोलचे इथे बॉक्सेस आहेत. साधारण हा 100 रुपयाचा आहे जो मी आत्ता तुम्हाला दाखवणार. मी घेतलेला हा थोडा मोठा, हा मावशी किती आहे? हा 200 वाला आहे. बरोबर. सर्वात मोठी ही साईज आहे 300 रुपये. मस्त ताजी ताजी मासे घेऊन जा आणि घरी जाऊन मस्त फ्राय करून जा.